अवैध वाळू तस्करीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झालाय आणि घटनेनंतर गावकरी आता आक्रमक झाले आहेत. बीड जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस हा सुरूच आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. बीड जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस हा सुरूच असल्याने एका निष्पाप शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागला आहे. सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गंगावाडी येथील पुलावर एका अज्ञात वाळूच्या हायवाने रुस्तुम मते यांना चिरडले आहे.